राज ठाकरे साहेबांचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. कालच माझ्या कंपनीचा IPO झाला, लिस्टेड झाली कंपनी, ज्याच्यामध्ये काल आपण पाहिलं असेल की माननीय देवेंद्रजींच्या हस्ते IPOचं लॉन्च झालं. काल माननीय साहेब त्या कार्यक्रमाला येऊ शकले नव्हते, त्यामुळे आज त्यांना मिठाई घेऊन त्यांना त्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी आज मी इथे त्यांना भेटायला त्यांच्या घरी आलो होतो आणि तेवढंच कारण होतं, बाकी काही नाही. न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, अटक झाली ती ईडीने केलेली आहे, कोर्टामध्ये त्याचा विषय आहे. मला असं वाटतं की न्यायप्रविष्ट असलेल्या गोष्टीमध्ये राजकीय आपण त्याच्यामध्ये कुठे भाष्य न केलेलं बरं, परंतु त्या बाबतीत जे काही सत्य असेल, दूध का दूध पाणी का पाणी, हे आता सुप्रीम कोर्टामध्ये देखील त्यांनी एक रिट फाईल केलं आहे, त्या माध्यमातून दुपारपर्यंत कोर्टाचा निर्णय काय होतो यावर आपल्याला कळेल. आज पत्रकार परिषद घेतली, काही कंपन्यांवरती आरोप केले, त्यामध्ये तुमच्या कंपनीचं सुद्धा नाव घेतलेलं आहे. तुमची कंपनी अचानकपणे भरभराटीवर वाढली आणि कंपनीला तुमच्या सरकारनं वेगवेगळी टेंडर काढून दिली, फडणवीस तिथं कालच्या कार्यक्रमाला उपस्थिती, याचाही उल्लेख त्यांनी केला, तुम्ही कसं पाहते? काय असतं, आता ज्याला झोंबतं त्याला काही बर्नॉल लावल्याशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे रोहित पवारांकडे आता दुसरा कुठला कार्यक्रम राहिलेला नाही. स्वतःच्या कारखान्यांमध्ये केलेले भ्रष्टाचार, राज्य सहकारी बँकेला केलेली लूट, खोट्या पद्धतीने लिलावात घेतलेले कारखाने, या सर्वांवरती कुठेतरी स्वतःला पांघरून घालण्यासाठी दुसऱ्यांवरती आरोप करायचे, मराठी माणसाच्या नावाखाली मराठी माणसाची मतं मागायची, पण एखादा मराठी व्यक्ती जर मोठा होत असेल तर त्याच्यावरती आरोप करायचे, हे धंदेचमुळे या लोकांनी सुरू केलेले आहेत. या अशा गोष्टींना मी भीक घालत नाही. आमचं जे आहे हे स्पष्टपणे दुधासारखं सफेद आहे, त्यामुळे जी चौकशी लावायची ते लावू शकतात. त्यांचे आजोबा ज्यावेळेला या राज्याच्या राजकारणात सक्रिय होते त्यावेळेला देखील ही कामं मी करत होतो. माननीय पवारसाहेबांनी देखील त्यावेळेला जेव्हा जेव्हा मला मदत लागली तेव्हा तेव्हा मदत केली होती, त्यामुळे मला वाटतं की एकदा त्यांनी माननीय पवारसाहेबांशी चर्चा करावी आणि नंतर आरोपांकडे लक्ष द्यावं. एक महत्त्वाचा प्रश्न सर, महायुतीमध्ये शिवसेनेचे दोन ज्येष्ठ नेते महायुतीपेक्षा वेगळी आणि आडमुठी भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. एकतर जागा आहे अमरावती लोकसभेची, तिथे नवनीत राणांना आनंदराव अडसूळ स्वतः विरोध करताना स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. दुसरं म्हणजे बारामतीचा तिढा जो आहे तो अद्याप आपल्याला पाहायला मिळतो. विजय शिवतारे अजून सुद्धा निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत, ते म्हणत आहेत की महायुतीने जरी दिलं नाही तरी जनतेच्या दबावापोटी मी अपक्ष लढेल. तुम्ही कसं पाहताय? मला वाटतं की या बाबतीत माननीय मुख्यमंत्री स्वतः चर्चा करतायत. हा विषय ज्येष्ठ पातळीवरचा विषय आहे, त्यामुळे माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा असतील, माननीय एकनाथरावजी शिंदे असतील, हे त्यांच्या पातळीवरती हे विषय सॉल्व्ह करतील. आणि मला खात्री आहे की ह्यावेळेला महायुतीचा विजय निश्चित आहे आणि अबकी बार 45 पार हा महाराष्ट्रात राहील आणि अबकी बार 400 पार हा देशातला आकडा निश्चित राहील. धन्यवाद. आता आपली राज ठाकरे बरोबर भेट झाली, कारण जरी वेगळं असलं तरी सुद्धा एक दुसरी सुद्धा चर्चा चालू आहे, ती म्हणजे राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्याची आणि त्यांना काही जागा मिळण्याची, या संदर्भात पुढे काही? मी देखील ही बातमी आपल्या मीडियाच्या माध्यमातूनच ऐकतोय, पाहतोय, अशी कुठलीही चर्चा झाली नाही. ज्यावेळेला आपण कौटुंबिक भेट घेतो त्यावेळेला मला असं वाटतं की कौटुंबिकच चर्चा झाली पाहिजे आणि साहेबांबरोबर आज मनभुरात गप्पा झाल्या, जुन्या आठवणींचा उजाळा झाला, याचाच मला आज आनंद आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.